तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने माजी आमदार रामभाऊ कराळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। अकोट तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने माजी आमदार दिवंगत स्वर्गीय रामभाऊ कराळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। स्थानिक गजानन नगर परिसरात डॉक्टर वैभव पाटील यांनी आणि टीमने नागरिकांची तपासणी करत योग्य तो उपचार आणि मोफत गोळ्या औषधांचं वाटप करण्यात आलं। दिवंगत स्वर्गीय रामभाऊ कराळे यांच्या प्रतिमेचं पूजन आणि सामूहिक अभिवादन करत या शिबिराला सुरुवात करण्यात आली। दरम्यान दिवंगत स्वर्गीय रामभाऊ कराळे यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिक हितचिंतक आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करत रामभाऊंना अभिवादन केलं। तसेच यावेळी शहरातील गरजूंना मोफत औषध वितरण कार्यक्रम देखील संपन्न झाला। याप्रसंगी माजी आमदार संजय गावंडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, ज्येष्ठ शिवसैनिक तथा रामभाऊंचे जीवलग सहकारी टीमू वस्ताद, त्र्यंबक वैराळे, वस्ताद दिगंबर सोळंके, जिल्हा समन्वयक श्याम गावंडे, महिला जिल्हा संघटिका माया म्हैसने, उपजिल्हा संघटिका उषा गिरनाळे, महिला आघाडी शिवसेना म्हैसने, राजभाऊ नागमते, विवेक बोचे, रमेश खिरकर, सुनील कराळे, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर धर्मपाल चिंचोळकर, सुभाष सुरतने, गोपाल कावरे, डॉक्टर दिनेश नागमते, मनीष कराळे, विजय कुलट, रोशन पर्वतकार, विजय ढेपे, प्रशांत वानखडे, प्रतीक सोळंके यांच्यासह अनेक आजीमाजी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक, कार्यकर्ते तसेच इतर सर्व पक्षीय हितचिंतक आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोट विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ कराळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते। शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। शिवसेनेचं बीज आठवतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण याच धोरणावर भवनी आमदार असताना सुद्धा या मतदारसंघात असेच विविध कार्यक्रम राबवून जनतेची सेवा केली आणि तोच पायांना शिवसेनेच्या वतीनं त्यांचे पुत्र मनीषभाऊ कराळे व आम्ही सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी या मतदारसंघात हीच रुग्णसेवेच्या सेवा, हीच ईश्वर सेवा या वाक्यानं आम्ही समाजकार्य करत आहोत आणि याही पुढे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी दिलेला वारसा, त्यांनी दिलेला आम्हाला संकल्प, त्यांनी दिलेली आमची प्रेरणा ही निश्चितपणे आम्ही या मतदारसंघात निश्चितपणे यापुढेही कायमस्वरूपी कार्यक्रम राबू अशी या ठिकाणी। प्रतिनिधी मोहम्मद जुनेद, न्यूज टुडे 24, अकोट, अकोला।